आहेत पुण्यातील गणेश रणदिवे आणि त्यांचा टॉपिक आहे मी कवी आहे. प्लीज वेलकम गणेश. नमस्कार. मी सदा चपटे, म्हणजे माझं आडनाव चपटे, म्हणजे त्या आडनावाचा आणि माझ्या केसाचा मुळीच संबंध नाही बरं का. सदा चपटे म्हणजे सदानंद दामोदर चपटे. मी कवी आहे. कोण आहे कवी आहे? कोण कवी कोण आहे? येडकवीचे म्हणजे मला येडकवीचे आहे हो. पण मला खरं सांगायचं म्हणलं ना की मी कुठेही गावाही गेलं की नाही तर मला कविता सुचतात. आत्ताच मागाशी मी येताना एका हातगाडीवरती एक माणूस हातगाडी ढकलत होता आणि त्याच्यावरती एक माणूस बसला होता. तर म्हणलं आता ह्याच्यावर काय कविता करायची, म्हणून मी कविता केली. दाजी अहो दाजी जरा दमानं ढकला हातगाडी, दाजी अहो दाजी जरा दमानं ढकला हातगाडी, माझी दुखती या बरगडी. बहुतेक हात चुकला वाटतं नाही. कालच्या कार्यक्रमामध्ये मी तिकडं तोंड करून होतो ना, मग बरगडी ह्या साईडलाच आली होती. काही असू द्या, पण मी अशा कविता खूप ठिकाणी केल्या. मला अनेक ठिकाणी लोक ओळखतात हो. पुण्यातल्या सदाशिवपेठमध्ये तर माझं इतकं कौतुक केलं कांदे बटाटे फेकून मारले हो. काय करणार पण मी काय घाबरलो नाही. ते कांदे बटाटे घेऊन मी घरी गेलो आणि बायकोला म्हणालो, बायको बाहेर ये, हे बघ मी कांदे बटाटे घेऊन आलो आहे. तू म्हणतेस ना मला एक रुपये कमवायची अक्कल नाही, घे कांदे घे बटाटे घे आणि ते फुटलेले अंडे पण ठेव. हां अंडे फुटले म्हणून काय झाले, मी घेऊन आलो ना. जा धू आणि लवकरात लवकर चिकन कर. बायको म्हणली मुर्दा बशिवला चिकन, अहो हे अंडे आहेत. मी म्हणलं हे मला दिसतं आहे पण आपण गरीब आहोत ना, म्हणून त्या अंड्यालाच चिकन म्हणून खायचं. सदा चपटे माझं आडनाव, केसाचा आणि ह्याचा काही संबंध नाही. सदा चपटे. हां पण गडबड अशी झाली की माझं अनेक ठिकाणी कौतुक आहे हो महाराष्ट्रामध्ये. आत्ताच गोरेगाव स्टेशनला उतरल्यानंतर मला एवढी इज्जत आहे म्हटल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मी गोरेगाव स्टेशनला उतरलो, असेच 10-15 लोक माझ्याकडे पळत आले. मला वाटले माझे फॅन्स असतील. म्हणून मी पेन काढला आणि म्हटलं काय हवं आहे, तर मला म्हटले हां भैया बोलो कहां जाना है. मी म्हटलं मी मुंबईला जायचं ठरवलं होतं, चुकून बिहारमध्ये फॅन झालेत काय माझे. म्हणजे एवढी गडबड झाली माझी, पण काही अडचण नाही. असेच कविता मी करत असतो, पण मंडळी एक गडबड झाली हो. माझी बायको गणे एक नंबरची चांगली आहे. अहो मी ज्या दिवशी कुठं शोला जातो किंवा कुठं कविता लिहायला जातो की नाही, माझ्या घरातली जे कवी लिहिलेली पुस्तकं आहेत ना ती बायको फाडते हो. आणि आमच्या लहान मुलाचं पुसते आणि ते पुसून झालं की नाही त्याचं विमान करून असं उकरंड्यावर फेकते. पण काय करणार, शेवटी बायकोच ती ना. पण बायकोला काही बोलू शकत नाही हो. अशाच भरपूर कविता मी करत असतो. पर्यावरणाचा विषय माझ्या डोळ्यासमोर आला म्हणून मी पर्यावरणाविषयी कविता केली. झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे लावा, कावळा म्हणतो काव काव, दादा एक तरी झाड लाव. कुठलं काय, एक दादा पण नाही हो. म्हणून झाडं लावायला मी सुरुवात केली. आधी एक झाड लावलं, मग दोन लावले, असे करत करत मी 5 एकरामध्ये झाडं लावली. महाराष्ट्र शासनाकडून मला अटक झाली. काय करणार, अहो तुम्ही झाडं लावणार ते फळांचे, पिंपळाचं, वाड्याचं. मी 5 एकरामध्ये गांजाची झाडं लावली. म्हणजे एवढी गडबड झाली. महाराष्ट्र शासनाने मला अटक केली. पोलीस साहेबांनी नाही त्या ठिकाणी मारलं. आता हा विषय काढायलाच नको. असू द्या, तर मी सदा चपटे. असू द्या लक्ष, माझं एकच पक्ष, माझ्या केसावर लक्ष. मंडळी अशाच कविता मी काही ठिकाणी करत असतो. अरे फोन आला. अरे बायकोचा फोन, खूप प्रेम हो माझ्या बायकोवर उचलतो. हॅलो हळू बोल. अगं मी कार्यक्रमाला आलो आहे, तुला सांगून आलो होतो. नाही नाही ठेवलेत हो, काढून ठेवलेत. हां येतोय मी 5 मिनिटं. बायको हो माझी लाडाची. त्याची गडबड तुम्हाला सांगतो. जसं शेतकऱ्याकडं जो बैल असतो ना, त्या बैलाला घुंगरू बांधलेले असतात आणि घंटा बांधलेली असते बघा मध्ये. त्या घंटेच्या आवाजाने त्या शेतकऱ्याला कळतं की आपला बैल कुठल्या दिशेने गेला आहे. तसं तो बैल आणि ह्या माझा घंटा म्हणजे मोबाईल. हां पण त्या मोबाईलमुळे माझ्या बायकोला कळतं मी कुठे आहे. पण मी मात्र बैल नाही बरं का.
मी कवी सदा चपते, हा लोक मला जिथं जाईल तिथं उचलून आपते, तसा मी सदा चपते. असू द्या लक्ष, माझं एकच पक्ष केसावर लक्ष, येतो मी पण येण्याआधी एक कविता मला सुचली आहे. मी कविता बोलतो. अगं पिये तुझ्या केसाच्या झारोळ्यावर मला बसून झुलायचं होतं, अगं पिये तुझ्या केसाच्या झारोळ्यावर मला बसून झुलायचं होतं, तेव्हा तू दमली होती आणि जेव्हा मला खेळावंसं वाटलं तेव्हा कळालं तू टकली होती, तू टकली होती, तू टकली होती. धन्यवाद. Thank you.